हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट स्टँडर्ड सब्जेक्ट ई वी एस पार्ट वनमधील जो आपला सेकंड लेसन आहे द इंटर रिलेशनशिप बिट्वीन लिव्हिंग थिंग्स आज आपण पाहणार आहोत तर पहा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी बनवलेले फोर्थ एस पार्ट वनचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आपला जो सेकंड लेसन आहे त्याला आपण काय करणार आहोत आता सुरुवात करणार आहोत तर कोणता हे आपला सेकंड लेसन द इंटर रिलेशनशिप बिट्वीन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांचेच परस्परांशी नाते इथे पहा फर्स्ट आपल्याला एक कोड़े है इतन पहुया एन एज ओल्ड ट्री विथ अ थिक स्ट्रांग ट्रंक गिव्स डीप डार्क शेड फ्रॉम द स्कॉचिंग सन लाइक एन ओल्ड मैं बियर्ड विथ मैनी स्ट्रांस इट हैज रोप्स फॉर स्विंगिंग फ्रॉम एवरी ब्रांच तर पहा ऐन दुपारी मिळे सावली ये थोड़ा थाम झाड़ जुने खोड मोठे दाढ़ी त्याची लंब विच इज दिस ट्री इन द पिक्चर आता हे कोड़े को है पहाते कि ऐन दुपारी मिळे सावली येथे थोडा थांब झाड जुने खोड मोठे दाढी त्याची लांब आहे असं कोणतं झाड आहे तर इथं पहा इथं आपल्याला चित्रामध्ये दाखवले कोणतं झाड आहे ते की जिथं काय होतं आपण जे दुपारी जर आता इथं काय थांबल्यानंतर आपल्याला काय होते सावली मिळते आणि त्याचे झाड कसं असतं खूप जुने असते आणि त्याचं खोड कसं असतं खूप मोठं असते तर इथं चित्रामध्ये पहा दाखवले ते कशाचं झाड आहे मग ते वटवृक्ष म्हणजेच वडाचं झाड आहे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये कोणता ट्री म्हणतो बनियान ट्री म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बनियान ट्री म्हणजेच वडाचं झाड ते चित्रामध्ये दाखवलेलं आहे आपल्याला ते वडाचं झाड आहे ते आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात बनियान ट्री नेक्स्ट पाहता कॅन यू टेल आता सांगा पाहू प्लांट्स इन अवर सराउंडिंग्स आर युजफुल टू अज इन डिफरंट वेज आता परिसरातल्या अनेक वनस्पती निर्निळ्या करण्यासाठी आपल्या उपयोगी पडतात द नेम्स ऑफ सम प्लॅन्ट्स आर गिवन बिलो आता पहा पुढे काय म्हणजे इथं खाली आपल्याला काही वनस्पतीची नावे दिली आहेत फॉर व्हॉट पर्पज डू वी यूज देअर लिव्ह आता पहा आपल्याला वनस्पतीचं तर खोड हे म्हणजे प्रत्येक भाग असा असतो आपल्यासाठी उपयोगी असतो पण हे खाली जे वनस्पती दिल्या तर त्यांच्या पाणी जे आहे ते आपण कशासाठी त्याचा वापर करतो ते आपल्याला सांगायचंय तर फर्स्ट मागून कोणती आहे वनस्पती बिटल वाईन म्हणजेच नागवेन फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणजे पळस त्या फेनोग्रिक म्हणजे कोणते मेथी आणि वसाखा म्हणजेच अडुळसा आणि करेली प्लॅन्ट म्हणजे जो आपला कडीपत्ता आहे तो आता फर्स्ट पाहूयात आपण की बिटल वाईन म्हणजे नागवेल जो आहे तर आपल्याला कशा त्याचा उपयोग आपला कसा होतो ते आपण आता पाहूयात फर्स्ट कोणता आहे नागवेल म्हणजे जे आपलं विड्याचं पान आहे ते आता पहा हे जे बिटल वाईन जे आहे त्याचा उपयोग आपल्याला कसा होतो तर जे विड्याचं पान जे आहे ते आपण कात आणि चुना टाकून आपण तो काय करतो खाण्यासाठी पण वापरतो आणि त्याचा औषध म्हणून पण काय होतो आपल्याला वापर होतो आणि आरोग्य धार्मिक उपयोग उपयोग त्याचे काय आहेत तर भरपूर धार्मिक उपयोग पण आहेत आता पूजा करताना पण याचा काय केला जातो वापर केला जातो किंवा लग्न समारंभात पण त्याचा वापर केला जातो कशाचा बिटलॉइन म्हणजेच नागवेलचे जे पानं असतात ते त्यानंतर पहा फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणजेच पळस आता पहा पळसाचं जे झाड आहे त्याचं पानं जे आहे त्याचा आपल्याला काय उपयोग होतो तर पहा जे पळसाचे पान आहे ते आपलं रक्त शुद्ध करण्यास काय करते मदत करते त्यानंतर जे आपल्या जुलाबसारखे जे आजार आहेत ते पण काय होतात ते पळसाचे पान ते औषधी म्हणून वापरतात म्हणजे ते पण आरा आजार काय होतात बरे करतात त्यानंतर आपल्याला जर कुठे लागलं असेल सूज आली असेल तर काय होतं त्याच्या ज्या खोडाची साल आहे ती जर आपण लावली तर ती सूज पण काय होते कमी होते त्यानंतर नेक्स्ट पाकून कोणते आहे फेनोग्रीक म्हणजेच मेथी आता मेथीचे काय उपयोग आहे तर पहा आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी काय असते ती मेथी जी आहे ती काय असते चांगली असते आणि आपल्या पचनाला पण ती काय करते चांगली मदत करते म्हणजे ती आपल्याला पचनासाठी पण मेथी ही जी आहे ती <स्थाथी> कशी असते चांगली असते आणि आपल्या जे तोंडाचे अल्सर बरे करण्यास पण मेथी काय करते मदत करते त्यानंतर पहा काय आहे वसा का म्हणजेच अडुळसा आता पहा अडुळसाचे आपल्यासाठी काय काय उपयोग आहे तर सर्दी खोकला दमा हे आजार बरं करण्यास ते काय करते मदत करते त्यानंतर पहा दम्यावरती काय करतात याची द म्हणजे दमा जो आहे त्याच्यावरती उपचार म्हणून याची सुकलेली पाणी जे आहे त्याचा धूर काय केला जातो घेतला जातो आणि जो आपला बीसारखा आजार आहे त्याच्यावर पण याचा जे फु फ्लावर्स जे आहेत म्हणजे फुलं आहे त्याचा गुलकंद करून काय केला जातो त्याचा उपयोग केला जातो बीसारख्या आजारावर पण ही अडुळसा फार वनस्पती जी आहे ती कशी आहे खूप उप उपयोगी आहे त्याचा भरपूर काय केला जातो उपयोग केला जातो त्यानंतर आहे आपला करी लिफ प्लांट म्हणजेच कडीपत्ता आता पहा कडीपत्त्याचे आपल्याला काय उपयोग आहे तर कडीपत्ता वजन कमी करण्यासाठी काय होतो याचा उपयोग होतो त्यानंतर मधुमेह बरा करण्यास पण कडीपत्ताचं जे पानं आहे त्याचा आपल्याला काय होतो उपयोग होतो आणि सकाळी सकाळी येणारा जो थकवा आहे तो पण काय होतो दूर होतो आणि आपली दृष्टी पण काय होते सुधारते कशाने करी लिफ प्लांट तर पहा अशा प्रकारे हे जे वनस्पतीचे जे पानं आहेत ते अशा विविध प्रकारे काय होतात आपल्याला उपयोग येतात नेक्स्ट पाहूयात आपण आता द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर इन दिन्व्हायरमेंट आता सजीवांच्या गरजा परिसरातूनच काय होतात पूर्ण होतात वी हॅव मेनी नीड्स लाईक फूड वॉटर इयर क्लॉथ अँड शेल्टर आता पा अन्न पाणी हवा वस्त्र आणि निवारा अशा आपल्या अनेक गरजा असतात ऑल दीज नीड्स आर मेट मेड इन अवर सराउंडिंग्स आणि ह्या ज्या आपल्या गरजा आहेत त्या काय होतात परिसरातूनच काय होतात पूर्ण होतात इन फॅक्ट फूड वॉटर अँड एअर आर द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आता अन्न पाणी आणि हवा या गरजा तर सर्व सजीवांच्या आहेत दे आर ऑल फुलफिल्ड इन द इन्व्हायरमेंट आणि परिसरातूनच काय होतात या गरजा पूर्ण होता। होतात ज्या आपलं अन्न पाणी आणि हवा ह्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण सजीवांच्या आहेत आणि ह्या ज्या गरजा आहेत त्या आपल्या पूर्ण कुठून होतात परिसरातूनच होतात बट देअर आर डिफरन्सेस इन द इन द नीड्स ऑफ इच काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स पण पहा आता प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजामध्ये काय असतो फरक असतो आता फॉर एक्झाम्पल आपण आता उदाहरण पाहूया इथं द वॉटर दॅट माउस ड्रिंक्स इन अॅन इंटायर डे वुड नॉट बी इनफ फॉर ॲन एलिफंट्स इवन ॲट वन टाईम आता पहा जो उंदीर आहे तो दिवसभरात जेवढे पाणी पितो आता उंदीर हा प्राणी कसा असतो छोटा असतो आणि तो दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने जो एलिफंट जो आहे म्हणजे हत्ती जो आहे त्याची एका वेळची तहान भागणार नाही म्हणजेच प्रत्येक सजीवांच्या गरजा आहेत त्या कशा असतात वेगवेगळ्या थिंक अबाउट इट थोडी बटरफ्लाय पहा फुलामधला जो गोड मकरंद आहे त्यावरती फुलपाखरे काय करतात आपली भूक भागवतात मग तसे बेडकाला जमल का नाही अशी इट्स द लिव ऑफ श्रब्स कॅन टायगर द सेम आता जी मेंढी आहे ती काय करते झाडाचा पाला खाते म्हणून वाघ खाईल का नाही अ फिश कॅन ब्रेक इन वॉटर बट कॅन अ पी डू दॅट आता माणस मासे जे आहेत ते काय करतात पाण्यात शोषण करू शकतात मग कबूतर तसे करू शकेल का तर नाही रशेस ग्रो इन वॉटर कॅन लेमन ट्री डू सू आता जे पानकशी पण पानकणीत जे आहे ते काय होते पाण्यात वाढते म्हणून लिंबाचं जे झाड आहे ते पाण्यात वाढतील का नाही कॅन यू टेल इफ फिश लिव्ह द वॉटर विल दे बी अबेल टू लिव्ह ऑन लँड आता मा मासे, मासे जे आहे ते कुठे राहतात पाण्यात राहतात मग मासे जे पाणी आहे ते सोडून जमिनीवर राहायला जर गेले तर मग त्यांना ते जमेल का तर नाही ते कुठे राहतात फक्त ते पाण्यातच राहू शकतात जमिनीवर ते राहू शकणार नाही ट्राय दिस करून पहा टेक टू स्मॉल बॉक्सेस लेबल देम बॉक्स वन अँड टू आता दोन काय करायचे तुम्हाला पहा अशा प्रकारे इथं दाखवल्याप्रकारे दोन काय करायचे बॉक्स घ्यायचे आणि त्यावरती बॉक्स वन आणि बॉक्स टू अशी काय करायचे त्यांना नाव द्यायचे किंवा क्रमांक द्यायचे दे फिल देम थ्री क्वार्टर्स विथ सॉईल आणि त्याच्यामध्ये पहा थ्री क्वार्टर्स इतकी काय करायची त्याच्यामध्ये माती त्याच्यामध्ये टाकायचे मेक द सॉईल मॉइस्ट इनफ टू सॉंग सीड्स आणि बिया पेरण्यासाठी पाणी घालून काय करायचे ती माती जी आहे ती काय करायची थोडीशी ओली करायची नेक्स्ट पाच सो टू स्पॉटेड मथ सीड्स इन इच बॉक्स आता त्यामध्ये काय करायचे तुम्हाला मोड आलेल्या जी मटकी आहे त्या मटकीचे दोन 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 बिया त्या दोन्ही डब्यामध्ये काय करायचे तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायच्या गिव टू स्पून ऑफ वॉटर टू द सॉइल ऑफ बॉक्स वन ओनली वन्स एव्हरी डे गिव फोर स्पूनस ऑफ वॉटर टू द ऑर्धर बॉक्स फॉर टाइम्स अ डे दिस फॉर सिक्स डेट आता पहा वन नंबरचा जो क्रमांक दिलेला आपण हा जो डब्बा आहे त्या डब्याला काय करायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे पाणी तुम्हाला काय करायचंय रोज फक्त दोनच चमचे त्याला काय करायचं तुम्हाला पाणी टाकायचं कोणत्या ह्या बॉक्स वनला आणि बॉक्स टू मध्ये काय करायचं रोज फोर टाइम्स म्हणजे चार वेळा काय करायचे फोर स्पूनस म्हणजे चार चमचे त्याला काय करायचे पाणी टाकायचे असं आपल्याला किती दिवस करायचं सिक्स डेज म्हणजे सहा दिवस तसं करायचे हा जो नेक्स्ट डबा आहे याला किती टाकायचं तुम्हाला रोज फोर स्पूनस म्हणजे चार चमचे काय करायचे चार वेळा चार चमचे पाणी याला द्यायचे किती दिवस सिक्स डेज आणि वरचे याला काय करायचंय फक्त दोनच चमचे त्याला काय करायचे पाणी टाकायचे आणि असं केल्याच्या नंतर पहा व्हॉट वी वॉट विल यू सी आणि असं केल्याच्यानंतर तुम्हाला काय आढळून येईल की पहा द प्लॅन्ट इन बॉक्स वन आर ग्रोइंग व्हील बट द प्लॅन्ट इन बॉक्स टू हॅव बिगन टू रॉट आता असं केल्याच्यानंतर पहा जो बॉक्स वन जो आहे त्याच्या डब्यातील रोपटे काय होईल जे नीट वाढलेली आहे दिसतील तुम्हाला पण जो बॉक्स टू जो आहे हा इथं दिसतोय तो त्याचे डब्यातील रोपे काय होईल कुजायला सुरुवात होईल तर मग असे का होईल हे यावरून आपल्याला काय उलगडते आपण पाहूया व्हॉट डज दिस टेलज आता यावरून आपल्याला काय उलगडते तर पहा प्लॅन्ट दॅट आर नॉट aquatic प्लांट्स कॅन नॉट ग्रो इज मार्शी एरियाज आता पहा जे वनस्पती किंवा ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत म्हणजे त्या पानथळ जागी जगू शकत नाहीत त्यांना गरजेपेक्षा काय होतं पाणी जास्त मिळते इफ दे गेट मोर वॉटर द्यान दे नीट दे रॉट आता म्हणजे ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत त्यांना काय होतं की त्या पानथळ जागी जगू शकत नाहीत त्यांना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळेल तर ते काय होतात कुजतात आता ही जे मटकी आहे मटकीचे सीट म्हणजे मटकी ही जी वनस्पती आहे ती कशी आहे तिला जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि मग ती जर जास्त पाण्यात तिला जर आपण जास्त पाणी दिलं म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर ती काय होतात कुजतात म्हणूनच हे जे आपण मडकीचे जे बी आहे ते आपण वरती पाहतो मी तिला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी दिल्यामुळे जे रोपटे आहे ती कशी वाढली नीट वाढली आणि दोन नंबरचं त्याला काय झालं जास्त पाणी झालं म्हणजे ती पान वनस्पती नाही तिला गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले म्हणून ती काय झाली कुजली एनी टाईप ऑफ लिव्हिंग थिंग्स वी विल बी फाऊंड ओनली वेअर ऑल इट्स नीड आर फुलफिल आता पहा प्रत्येक प्रकारच्या जे सजीव आहेत त्यांच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव काय होतात आपल्याला आढळतात आता पहा टायगर जे आहे ते आपल्याला जंगलामध्ये आढळतात कशामुळं ज्या गरजा आहेत खाण्याच्या त्याच्या पूर्ण अन्नाच्या त्या गरजा काय होतात तिथेच काय होतात ते पूर्ण होतात त्याच्यामुळं प्रत्येक जे सजीव आहेत त्यांच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते काय करतात आपल्याला सजीव ते आढळतात तर पहा अशा प्रकारे आपण द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स याच्यामधील हा पार्ट पाहिला आणि राहिलेला जो आपला भाग आहे नेक्स्ट आपण तो काय करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज आपण काय करूया तिथेच थांबूयात थँक्यू